नमस्कार, मी प्रथमेश सप्रे। वर्तमान न्यूजमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत। पाहूया आजच्या काळात घडामोडी। सेनेचे सर्व शिलेदार फुटताच उद्धव ठाकरेंचा वर्षा बंगल्याला अखेरचा जय महाराष्ट्र। उद्धव ठाकरे शासकीय निवासस्थान सोडून मातोश्रीवर। वर्षा बंगला ते मातोश्रीपर्यंत शिवसैनिकांचं शक्तीप्रदर्शन। मुख्यमंत्र्यांचं शिवसैनिकांकडून चौकाचौकात स्वागत। ठाकरे वर्षा निवासस्थान सोडून जाताना शिवसैनिकांना अश्रू अनावर। मुख्यमंत्रीही शिवसैनिकांचं प्रेम पाहून भाऊ। गुलाबराव पाटील एकनाथ शिंदेंच्या गटात सहभागी। गुलाबरावांसह 4 आमदार गुवाहाटीमध्ये। शिवसेनेचे निष्ठावंत सुद्धा नॉट रिचेबल। आमदार मंगेश कुडाळकर, सदा सरवटकर नॉट रिचेबल। बंडखोर आमदार थांबलेल्या हॉटेलची सुरक्षा वाढवली। हॉटेलच्या सुरक्षेत वाढ। राष्ट्रवादीची आज महत्त्वाची बैठक। शिवसेनेतील नाराजीनाट्यानंतर बैठक। मुख्यमंत्रीपद आणि शिवसेनेचं पक्षप्रमुखपदही सोडायला तयार। मी पद सोडल्यावर शिवसैनिकच मुख्यमंत्री होत असेल तर मान्य। उद्धव ठाकरेच मुख्यमंत्री राहणार। आम्ही बहुमत कसा सिद्ध करतो ते बघा, संजय राऊत यांचा दावा। सध्या सुरू असलेल्या सेनेच्या नाराजीनाट्याशी भाजपशी काही संबंध नाही, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचं स्पष्टीकरण। एकनाथ शिंदेंशी आमचं बोलणं झालं नाही, आम्ही सरकार स्थापनेचा दावा करणार नाही, भाजप नेते रावसाहेब दानवे यांची माहिती। आसाममध्ये पूरस्थितीचा 55 लाख नागरिकांना फटका, 89 जणांचा बळी, बचाव कार्य सुरूच। भेटूया पुन्हा नव्या घडामोडीसह। पाहत रहा वर्तमान न्यूज, बातमीला सत्याचा आधार। धन्यवाद।